चोर भुकू तुम्ही आता मला अख्खे गाव बघणार म्हणजे माहित पडेल लोकांना नाही अख्खे लोकांना माहित पडणार बघा गाय पण किती नखरे करते पाणी प्यायला आता हे जे पाणी आहे ते या गायला दाखवलं होतं आणि धुऊन बादल्या धुऊन पाणी दाखवलं ह्या गायला दुसऱ्या तर ती वास घेते पाणी तर प्यायचं आहे पण वास तर घेते नमस्कार मित्रांनो आज आहे 26 फेब्रुवारी आणि आज आपल्याला गावाकडच्या या ब्लॉगमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे ते आपण आज पाहूया तर आपला आता सध्या पाणी लावायचा कार्यक्रम चालू आहे आपल्याला आता आपला हरभरा काढला आहे तो हरभरा आज आपल्याला भरडून घ्यायचा आहे आपल्या शेतामध्ये हलर येणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भरडून घ्यायचा आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गावाकडे काय माहोल असतो काय काय वातावरण असतं जेणेकरून आता शेतकऱ्यांचं आता पीक निघालेलं आहे तर शेतकरी या मौसममध्ये काय करतात तर आता शेता आपण शेताकडे जाणार आहोत कसा हरभरा भरडतात आणि इतर काही कामं चालतात त्या पण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आता फायनली पोचलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि आपल्याला आता आपला हरभरा भरडून घ्यायचा आहे हलर येणार आहे आणि त्या ठिकाणी आपला हरभरा भरडून घ्यायचा आहे आणि हे जे आहे ना मित्रांनो हा कॅनल आहे कॅनल आणि या ठिकाणी पाणी असतं पावसाळ्यात आणि पावसाचं पाणी आता नवीन पाणी सोडणार होते पण काही पाणी आलं नाही चांगलं पाणी होतं इथे सुकून गेलं आणि आता एवढं सगळं ऊन आहे आता ऊन जास्त झालं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे नुकत्याच ज्वारीच्या काढण्या झाल्या आणि आता खाली हे गवत शिल्लक राहिले हे जे कोंबडा वगैरे गवत आहे किंवा पालापाचोळा आता होणार काय धनगर रोक असतात धनगर ते हे चारणार किंवा या ठिकाणी त्यांचं वाडा बसवणार आता वाडा बसवल्यामुळे काय होतं तर पर्टिक्युलर एरियामध्ये वाडा बसवणार आणि ते वाडा बसवल्यामुळे त्या बकऱ्यांच्या ज्या मेंढरांच्या लेंड्या ॲटोमॅटिक याला खत भेटणार एवढ्या लेंड्या पडतात वन डे आणि ते पण स्टेप बाय स्टेप बसवत जातात आज इथे बसवला एवढ्या एक पांडामध्ये तर उद्या परीकडे बसवणार त्या थोडंसं अशी आटच असते तेव्हा चारा देतात आणि दुसरी गोष्ट की जे भाबळे असतात ते फोकटमध्ये पाडून देतात किंवा पाडून म्हणजे तोडून देतात एक्स्ट्रा आलेल्या ढाळून देतात आणि त्याच भाबळे ते बकऱ्यांना चारतात आणि शेतकऱ्यांचंही तेवढं काम होतं की एक्स्ट्रा जे भाबळ शेतामध्ये आली ती भाबळ त्रास करत नाही जास्त आणि तिकडे आहे हलर तुम्हाला तिकडे दिसेल त्या पलीकडे आता आपल्याला दहन करायचं आहेत हरभऱ्याचं तर मित्रांनो तुम्हाला आपले गावाकडचे ब्लॉग कसे वाटतात हे तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहे आणि काही बदल असतील तरी तुम्ही सुचवा त्याप्रमाणे व्हिडिओ बनवत जाईल तर पाहूया तिकडे काहीतरी दिसतं तुम्हाला करायचं दान आता आलाय काय कोणतं
आला की ते बघ तो येणार आहे ना यायचा अजून तो कोणतं गावात ही गावात बोलला का तुम्ही त्यांना लागत नाही तुम्ही काय करता इकडं तिकडे बाकी राहिली अजून हां तेवढं होईल हां आता कांदा थोडासा राहिलाय कांदा आहेत आता कांदा चांगला भाव सापडला कांद्याला लोकांचं कांदा गेलं चांगल्या पद्धतीने 40-40 रुपये किलोने पण गेलेले आहेत कांदा आत्ता 30-40 असा भाव फ्लक्च्युएट करतो सध्या 40 ने चालू आहे त्यामुळे सगळं कांदे गेलं हे बघा त्यांनी एक तुळस पण लावलेली आहे शेतामध्ये लावली नाही म्हणजे ते आले असणार हे बघा मित्रांनो मी तुम्हाला आत्ता बोललो होतो की धनगर जे असतात ते त्यांचं वाडा इथं तयार करतात हे बघा इथे आमच्या शेतामध्ये पण त्यांनी वाडा तयार केला होता एवढा एरियामध्ये आणि त्याच्यामुळे बघा लेंड्या पडल्यात बकऱ्यांचे खत तयार झाले आणि तिकडे तुम्हाला भाबळ दिसेल ती भाबळ त्यांनी ढाळून दिली म्हणजे भाबळ तोडून दिली आता ही भाबळं आम्ही अर्धे तुटलेली आहे ना तर ती आता वाळल्यानंतर ते सरपण घरी नेणार त्यांना अर्धे तोडायला लावली होती काय अर्धेच तोडायला लावली होती का भाबळ मग मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता की ह्या आहेत पिशव्या जसं आम्हाला 1.5-2 पोतेपर्यंत होईल ना 1-1.5 पोतं होईल आणि आम्ही 3 पोते घेऊन आलो आहे तर जास्त झालंच तर सोबत असावे आई तू काय सांगशील भुसा पण नाही जाय का खातात का चांगले तर मित्रांनो तिकडे समोर आहे हालर आमच्या शेजाऱ्यांनी लावलं आहे सध्या त्यांचं झाल्यानंतर आम्ही करणार ते बघा तिकडे आपण थोडंसं जाऊया इथं सगळा हरभरा इथे होता त्यांनी इथलाच हरभरा काढला एका ठिकाणी व्यवस्थित असा गोळा केलेला आहे हालर मशीन रेडी आहे फक्त हालरचा मालक यायचा बाकी आहे आणि तिकडे त्यांनी गाडी पण घेऊन आलेत जेणेकरून जे काय पोते होतील ते घरी घेऊन जाता येईल त्यांना आणि हे बघा काही ठिकाणी बैलांची हालर असते पण आमच्या गावात 2 इनोव्हेटिव्ह माणसं होती त्याने या प्रकारचं हालर व्यवस्थित बनवलेलं आहे हे बघा एक इंजिनची शाफ्ट गाडीला कनेक्ट केली चॅसीला चॅसी घेऊन एक व्यवस्थित असा स्ट्रक्चर बनवलं होतं चॅसी आणि इंजिनची बघा वी बेल्ट वापरून त्यांनी व्यवस्थित असं ते खाली फ्लायव्हीलला जोडले खाली म्हणजे ॲक्च्युली प्रोपेलर शाफ्टला आणि खाली गाडी पण तयार केली आता नंतर हा वी बेल्ट काढणार आणि हा वी बेल्ट काढून परत या लावणार हा हालरचा बेल्ट आहे हा बघा हा हालरचा बेल्ट आहे मग ती डिस्कनेक्ट करून या ठिकाणी हे जोडणार म्हणजे हालर ऑपरेट होणार म्हणजे एका इंजिनवर 2 कामं होतात आणि बैलांची पण गरज नाही एक हालर उभा आहे व्यवस्थित आणि हे सगळं असं वाळलेला हरभरा रचून ठेवला आहे ढीग घातला आहे आता चालू होईल मशीन चालू झाल्यानंतर हरभरा करतील आणि जो खालचा जो पार्ट शिल्लक आहे तो पण गुरांसाठी घेऊन जातील आणि तिकडे आहे आमचं शेत हे बघा आमचा पण हरभरा असा सेम टू सेम ढीक करून ठेवला आहे आणि हे काही ज्वारीचे आहेत टाकले होतं आपला कमी आहे दोन्ही वावरांचा खालचा एक वावर आणि हे एक वावर इकडे सावलीला बसलेत वाट बघतायत हलरचं मालक येण्याची तर इथे हलरवाला ड्रायव्हर आला आहे आणि यांना आता शेजारी आहेत त्यांना ज्वारी आणि हरभरा तिकडे ठेवला आहे तो भरडायचा आहे ज्वारी वाढली आहे चांगली
कंस बारीक कशी काय तुमची एवढी? ना बी पाणी असून भिजवलं नाही काढायचं. हा काढायचं आवड गेला असत. आणि इकडे फावल्या वेळेत लाकडं गोळा करायचे काम चालू आहे, जेणेकरून चुलीची सोय होईल. हे बघा आमचे फादर आहेत, बघतायत कुठं लाकूड भेटतंय का, सापडतात का लाकडं. काटा बघा, इथं मवाळ बसलं बरं का, हो काढता इथं मग असे माशा होत्या, मवाळ बसलं होतं मग असे इथे. हां ना तर ना येईल सगळं चावल, आता नुकतंच बसलंय ती. हां आणि तिकडे चालली शेजाऱ्यांची मशीन हलर, आणि आपला तिथे हरभरा तिथे गोळा करून ठेवला आहे. वाट बघतो त्यांची, त्यांच्या झाल्यानंतर आपल्याकडे येणार आहेत, आम्ही वाट बघतो आहे. इकडे आमच्या फादरने लाकडं गोळा करून ठेवलेली आहेत, आमची मदर वगैरे येते. आम्ही आता 4 ते 5 तास इथेच बसलो आहे. ऑलरेडी हलरवाला खूप लेट आला त्याच्यामुळे. काय काय सांगशील तू? घरची कामं टाकून आम्ही आलो इथे शेतामध्ये, आणि हलरवाल्याने लेट केलं त्याच्यामुळे थोडं बसलोय. आता बघूया त्यांचं कधी होतंय, अजून 8 तास लागेल त्यांना, वाट पाहूया. तर मित्रांनो, आमच्या शेजारच्यांचं आता भरडून झालेलं आहे, आणि हे हरचे ड्रायव्हर बघतायत आता पलीकडच्या आमच्या वावरात आता हरर न्यायचं आहे, आणि मध्ये आहे बांध मोठा. तर आता कुठून नेऊ शकतो, ज्या ठिकाणी कमी उतार आहे त्या ठिकाणी नेऊ शकतो. कुठून आई जाईल का इथून? हां मग चांगलं आहे. हा इथून कमी आहे, जाऊ शकता आपल्या. आता आज कुठं ज्वारी आहे, हरभरा करायचा आहे, ज्वारी आपल्या घरी काढायची आहोत. मित्रांनो, त्या शेजाऱ्यांचं आता भरडून झालेलं आहे, आणि ते बघा डान्स करतायत. आता आपल्याकडे ही मशीन येत आहे, आणि आता इथून मधून चढ आहे, पण त्याच्यावर आपण मशीन घालून आपल्या वावरात एंट्री करणार आहोत. हे बघा गेली, सहज गेली. त्यांच्या मानाने आपलं हरभरा कमी आहे, आपल्याला मोजून 10 ते 15 मिनटं लागतील, पण थोडंसं सेटिंग करायला टाईम लागतो. आता वारा कोणत्या बाजूला आहे ते पाहणार, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला लावणार, म्हणजे जेणेकरून माणसांच्या अंगावर हे सगळं कचरा उडणार नाही. आणि हे पाठीमागे येऊ नये म्हणून त्याला ओटी लावतात. आना बरोबर घ्या, ताणून धरा. आहे मशीन बघा, मशीन लागल, येऊ द्या येऊ द्या. हा कागद या कागदाखाली जुळवून घ्यायचा, जेणेकरून काय होतं हरभरा सांडला खाली तरी तो जमिनीवर सांडत नाही. तर किती तासाला किती लागतं डिझेल तुम्हाला? 2 लिटर तासाला.
चार पाच लिटर पाहिजे जवळ तुम्हाला, डिझेल महाग झालंय आता सगळंच. दोन बांगड्या करायच्या बरं का, एका कडपाचे दोन बांगड्या करायचे. हा दोन का, तुम्ही आता तुम्हाला अख्ख्या गाव बघणार, माहिती पडेल लोकांना काय नाही, अख्ख्या लोकांना माहित पडणार हे सगळं शूटिंग केलंय मी.
इकडे चालू आहे आवरावर, तळवटाच्या आवरावर चालू आहे आणि हलर आता गेलेला आहे. आणि मित्रांनो आपल्याला आज दीड गोणी म्हणजे एक पोतं झालेलं आहे. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.